पुढील निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील नेतृत्वाला राजकीय श्वास जो देईल त्या भाजपच्या नेत्याला मी खऱ्या सोन्याचा मुकुट देईन, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे। सांगलीतील नेत्याला वाटत होते की आमच्याशिवाय पर्याय नाही, पण तसं काही झालं नाही हे भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीत यश मिळवून दाखवून दिलं आहे। मी काय त्या नेत्याचं नाव घेणार नाही, माझ्यावर केसेस सुरू आहेत, मी फकीर आहे, मी घाबरत नाही, असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत सांगितले। बर, आज सांगलीमध्ये जो विजय मिळाला स्थायी समिती सामाजिक न्याय आणि महिला बालकल्याण त्याच्या सत्कारामध्ये मी असं वाक्य म्हटलं की 2014 साली माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी दिली। याचा अर्थ असा की देवेंद्रजीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडा झोडा जो ताकदवान आहे त्याला मोठं करा असं जे राजकारण चाललं होतं आणि मी एकटा संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण माझ्या हाताच्या बोटावर फिरवणार असं चाललं होतं, त्याला देवेंद्रजी छेद दिला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा 14 आणि नंतर दुसऱ्यांदा 19 एका पार्टीचे 100 आमदार क्रॉस झाले। या अर्थाने मी म्हटलं की काही जणांना असं वाटत होतं की आम्ही म्हणजे महाराष्ट्र, त्या आम्ही न म्हणजे महाराष्ट्र ह्या राजकारणाला देवेंद्रजीने छेद दिला। सर्वसामान्य माणसाचं राजकारण सुरू झालं, साखर कारखानदारांचं राजकारण। साखर कारखानदार वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण तुझा कारखाना आहे का, तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याकडे माणसं आहेत का, मग तुला तिकीट। नावाचं जे राजकारण आहे ते देवेंजींनी पूर्ण बदलवलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं हे मी म्हटलं। हां, मी नेहमीच कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असतो, कारण शेवटी परमेश्वरालासुद्धा आरती करतो म्हणजे दीपकबाबा काय करतो की हे गणपती तू चांगला, हे गणपती तू चांगला, म्हणजे त्यालाही चढवत असतो। हां, आणि चांगलं आहे ते की त्याची आरती करून आपण त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो। परमेश्वरालासुद्धा जर स्तुती आवडते तर ती माणसाला आवडते, माणसाला प्रोत्साहन आवडतं। तसं मी असं म्हटलं की छोटे शौक तुम्ही दिले, मोठा शौक तुम्ही दिला म्हणजे काय हे प्रत्येकाने समजून घ्यावं। मोठा शौक तुम्ही दिलात तर मोठा शौक देणाऱ्या समूहाच्या नेतृत्वाला मी सोन्याचा मुकुट घालेन, मुलामा लावलेल्या सोन्याचा नाही खऱ्या सोन्याचा। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।